कसलं हे लॉकडाऊन? मी नेमकी माहेरी आली आणि लॉकडाऊन सुरू झालं. यांनी काय करत असतील बरं? लय आठवण येते. थांब, फोन करते मी. कट केला, कट झाला असेल एखाद्या मिस्टेक ने. वापस लावते. मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं. वापस कट केला. केडा झाला का माणूस? वापस कट केला. हॅलो, का कुठं खपले होते? अरे, वर्क फ्रॉम होम चालू आहे. वर्क फ्रॉम होम? आता या वेळेला कोणतं वर्क फ्रॉम होम हो? तुझं येडत काढू नका. आत्ताच मला व्हॉट्सअपवर तुम्ही ऑनलाईन दिसले. उगं खोटं बोलू नका. अरे, व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर ग्रुप मीटिंग चालू असते. ग्रुप मीटिंग होती व्हॉट्सअपवर, म्हणून ऑनलाईन होतो. दिवसभरातून तुम्हाला एक पण फोन करता येत नाही मला, आणि ऑनलाईन दिवसभर ऑनलाईन असता. अरे, काय फालतू पण आहे. काय पण बोलायचं का उगाच? काय पण मी फालतूपणा लावलाय? मी कुठं फालतूपणा लावलाय? तुम्ही दिवसभर एक पण मला फोन करत नाही. बर, ठीक आहे, जाऊ दे आता फोन. तो आता मला इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मी बोलतो नंतर फ्री झाल्यावर. फ्री झाल्यावर काय वगैरे नाही, मला आत्ताच बोलायचं आहे तुमच्या सोबत. अरे, तुला एकदा सांगितलं कळत नाही का? हे माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे. आता व्हिडिओ कॉन्फरन्स आहे बॉस सोबत. इम्पॉर्टंट मीटिंग आहे माझी, करतो म्हटलं नंतर फोन. आत्ता कसला व्हिडिओ कॉल? तुम्हाला त्या सट्टू सोबत बोलायचं असेल म्हणून मला टाळताय तुम्ही. आता लय झालं ना, उगं डोकं फिरू नको माझं. काय काय म्हंटल? काय झालं? लय झालं म्हणजे काय नाही, लय झालं. आता बॅटरी संपत आली माझी, मोबाईल चार्जिंगला लावतो मी. आता करतो नंतर फोन. किती खोटारडे आहे हो तुम्ही. आत्ता मला म्हणले माझा व्हिडिओ कॉन्फरन्स आहे, आणि आत्ता म्हणाले तुमची बॅटरी संपली. कोणाला येडत काढताय तुम्ही? हा खोटारडे कुठलचे? अरे, व्हिडिओ कॉन्फरन्स लॅपटॉपवर असते, मोबाईलवर थोडी व्हिडिओ कॉन्फरन्स करते कोण. बर बर बर, मला नका सांगू काही. मी याच्यावर आहे, मला सगळं समजतं. खोकला कस काय झाला तुम्हाला? कुठं बाहेर गेले होते का? कोणाला भेटले होते? मग कस का खोकला झाला? तर कोण आलं तुम्हाला भेटायला? सॅनिटायझर नाहीये का घरी? कळत नाही तुम्हाला गप घरी बसायचं? कोरोना चालू आहे, लॉकडाऊन आहे, ग बाहेर फिरत बसता. कशाला आगाऊपणा करता हो? कोण काळजी घेणार आहे आता तुमची? आता गरम दूध घ्या, हळद टाकू, हे तर काढा करून प्या. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर रेसिपी पाठवते, आणि ते करून बघा तुम्ही.
अहो मला खूप टेन्शन आलंय, तुम्हाला काय झालं तर माझं कसं होईल, मी कोणासोबत भांडणार? अरे थांब, किती बडबड करायली, काय नाही झालं मला, तुझ्यासोबत भांडून भांडून मला खोकला झालाय, घशा कोरडा पडलाय म्हणून खोकला आला. आणि मी काय तुला नुसतं भांड्यासाठी पाहिजे? नाही हो, तसं नाही, काळजी वाटते हो मला तुमची. आणि तुम्हीच म्हणता की भांडण झाल्यावर प्रेम वाढते, मग बरं ठीक आहे, राहू दे, लय वाढलं आपलं प्रेम माहितीये मला. बरं बरं, काळजी घ्या तुम्ही, गरम दूध प्या हळद टाकून. आणि आता तुम्ही जे व्हिडिओ कॉन्फरन्सला बसणार आहे ना, तर त्या कॉन्फरन्सला बसताना मास्क लावून बसा बरं का. आणि आता मला पण थोडस काम आहे, मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करते, काळजी घ्या हा. बरं ठीक आहे, ठीक, ठेव आता फोन. तर आता 10 वाजले, ह्यांनी पण फ्री झाले असं तर निवांत गप्पा मारतो. फोन करते आता. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अभी दूसरे कॉल पर व्यस्त है, कृपया प्रतीक्षा करें. या कोणासोबत बोलत असतील बरं, वापस लावते एकदा. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अभी दूसरे कॉल पर व्यस्त है, कृपया प्रतीक्षा करें. या वापस आएंगे जब? काय पावट माणूस आहे बाबा, कोण असोत बोलत बसला काय की. हे काय बाबा, लॉकडाऊन झालंय, ज्यांच्या सोबत असली असते मी आता. सव्वा 10 वाजले, वापस एकदा लावून बघते. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अभी दूसरे कॉल पर व्यस्त है, कृपया प्रतीक्षा करें. वापस आएंगे? तो येडा बिडा झाला काय माणूस. साडे 10 वाजले, आता लावून बघते वापस. काय कोणासोबत बोलत होते? 10 वाजेपासून मी तुम्हाला कॉल करते, 10 वाजेपासून तुमचा फोन एंगेज लागतोय. अरे क्लायंटचा फोन होता, इंटरनॅशनल कॉल होता. आपल्याकडे रात्र असते तिकडे दिवस असते. आता इंटरनॅशनल कॉल होता, इंटरनॅशनल क्लायंट. हा उगा मला येड्यात काढू नका तुम्ही, मला माहिती तुमचं काय चाललंय दिवस रात्र ते. हा आणि मला काय माहिती नाही, मला उद्याच्या उद्या तुम्ही घ्यायला यायचंय, मला यायचंय घरी उद्याच्या उद्या, उद्या सकाळीच या मला घ्यायला तुम्ही. म्हणजे घ्यायला माझं कोण काय बसलंय काय, माझं कोण प्रधानमंत्री? तुझ्या भावाला सांग आणून सोडायला येते. माझ्या भावाला? माझ्या भावाला एवढंच काम आहे का मला आणायचं आणि सोडायचं? तुम्ही या मला घ्यायला. मग काय, तुझा भाऊ काय अंबानी लागून गेला? नाही, मला तुम्हीच पाहिजे घ्यायला यायला. आणि लग्नाच्या आधी तर मोठे वादे करत होते, सात समंदर पार मी आऊंगा, कुछ भी करूंगा. मग आता कुठे गेलं? साधं तुम्हाला लॉकडाऊन मध्ये मला घ्यायला यायला जमत नाहीये. कधी मी शॉपिंगला चला म्हणते तर तुम्हाला जमत नाही, कधी मी ऑनलाईन शॉपिंग करते तर म्हणता करू नको, कधी मी जेवायला बाहेर चला म्हणते तर ते तुम्हाला जमत नाही, पिक्चरला चला म्हणते ते तुम्हाला जमत नाही, ऑनलाईन जेवण ऑर्डर करते ते तुम्हाला जमत नाही. का मी तुम्हाला एवढा त्रास देते का? महिन्यातून 10-15 वेळा तर पिझ्झाच तर मागते, अजून काय करते हो मी? आणि तुम्ही लग्नाच्या अगोदर कसे होते, सुक्या बोंबील सारखे. आता मी एवढं चांगलं चांगलं जेवण बनवून तुम्हाला चांगलं कसं उकडलेलं बटाटा सारखं बनवले असं फुगले. तुम्ही दिसायच्या अगोदर तुमचं पोट दिसतं. एक मी गरीब गाय आहे म्हणून आहे तर कसा संसार केला असते काय माहिती. मी आहे म्हणून टिकला संसार हो, जर दुसरी असते ना चांगलं नाचवलं असतं तुम्हाला तिने. मी उगा गरीब गाय भेटली तुम्हाला म्हणून झालं सगळं चांगलं. मला काही माहिती नाही, उद्या सकाळी तुम्ही मला घ्यायला यायचं म्हणजे यायचं. तुम्ही उडत ये नाही तर चालत ये, मला काही माहिती नाही. मला उद्या सकाळी तुम्ही पाहिजे म्हणजे पाहिजे. हॅलो हॅलो
कळलं का मी काय बोलली ते? हॅलो हॅलो काय हॅलो मला आवाज येत नाही. हॅलो 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 हॅलो.